विद्यार्थी मित्रांनो, ऑलिम्पिकची स्पर्धा ही खूप मोठी असते, त्यासाठी विशाल मैदान, त्या मैदानाच्या सभोवताली प्रचंड असे प्रेक्षागार, त्याचप्रमाणे रहदारीसाठी बांधलेले रस्ते, लोहमार्ग, तसेच स्त्री व पुरुष खेळाडूंना राहण्यासाठी असंख्य खोल्यांची इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांसाठी उपाहारगृहे, म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी एक मोठं गावच वसवलेलं असतं. याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची जी काही कल्पना आहे ती 1956 मेलबोर्न, ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न या शहरामध्ये मांडण्यात आली आणि पहिले ऑलिम्पिक विलेज हे मेलबोर्नमध्ये वसवण्यात आलेलं होतं. ऑलिम्पिकचे सामने दर 4 वर्षांनी भरवले जातात. हे सामने एकूण 5 दिवस चालतात. ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात इसवीसनपूर्व 776 झाल्याची नोंद ग्रीक देशाच्या इतिहासामध्ये सापडते. त्यावेळी या स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंना ऑलिव्ह वृक्षाच्या फांद्यांची माळ घालून, तसेच सण समारंभात मानसंस्थान देऊन खेळाडूंचा गौरव केला जायचा. कालांतराने ग्रीक सत्तेचा ह्रास झाला आणि इसवीसनपूर्व 394 ऑलिम्पिक सामने बंद झाले. मैत्रीचा संदेश देणारे हे ऑलिम्पिकच्या सामन्याची आठवण आधुनिक जगाला 1894 झाली. याच वर्षी फ्रान्स देशामध्ये ऑलिम्पिक काँग्रेस म्हणजे ऑलिम्पिक सभा भरवण्यात आली आणि याच सभेमध्ये फ्रान्सचा क्रीडा तज्ञ कुबर्टिन याने ऑलिम्पिक सामन्याचं पुनरुज्जीवीकरण म्हणजेच नूतनीकरण व्हावं असं मत मांडलं आणि लगेचच 2 वर्षांनी म्हणजे 1896 ऑलिम्पिक स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली. ऑलिम्पिकच्या सामन्यात निरनिराळे 21 प्रकारच्या खेळांची तरतूद केलेली असते. पुरुष आणि स्त्री खेळाडूंसाठी वेगवेगळे सामने होत असतात. ऑलिम्पिक सामन्याचं व्यवस्थापन करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती देखील तयार केलेली असते. या समितीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. ऑलिम्पिक सामन्याला लागणारा खर्च हा प्रचंड असतो. एवढा मोठा पैसा उभारण्याचं काम ऑलिम्पिक सामन्यांमध्ये भाग घेणारे देश हे उभारत असतात.